पाचगणी येथे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली। यावेळी पाचगणी आरोग्य केंद्र, श्रीनिवास बोधे यांचे घर, तलाठी कार्यालय येथे झाडे पडून झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली। मध्य पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेले तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला। या अनुषंगाने आज महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी शहर, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय येथे आमदार बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली। जोरदार वाऱ्यामुळे पाचगणी शहर परिसरात काही ठिकाणी झाडे पडल्याने वीज प्रवाह खंडित झाला आहे। यासंबंधी महावितरणचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांना लवकरात लवकर वीज पुरवठा सुरू व्हावा व त्यासाठी लागणारे जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब बिलारे, महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापती संजूबाबा गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, उपविभागीय अधिकारी वाई श्रीमती संगीता चौगुले, महावितरणचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता सोनवलकर, तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, गटविकास अधिकारी नारायण घोलक, मुख्याधिकारी पाचगणी गिरीश दापलेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अजित कदम, शेखर कासुर्डे, प्रवीण भिलारे आदि उपस्थित होते। सागर शिवदास सह नीलिमा चिंजे, ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, पाचगणी।